जय शिवराय। मराठा समाजासकट देशातील अशा सर्व समाजांच्यासाठीचा आरक्षण ज्याच्यामुळे आज बरेचसे लोक अतिशय गंभीर परिस्थितीत आहेत किंबहुना आत्महत्या करतायत या संदर्भामध्ये आज एक आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये उभारलं। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या संदर्भामध्ये पोलीस जीपमध्ये टाकून आम्हाला नेण्यातही आलं होतं, परंतु या सर्व समाजांच्या आशीर्वादाने पोलीस जीपमध्ये जरी आम्हाला घेऊन गेले असतील तरी सुद्धा नंतर पोलिसांच्या ते लक्षात आलं की हे प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं, कारण मोठमोठे राजपूत समाज असू देत, मराठा समाज असू देत, ब्राह्मण समाज असू देत, हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का काही आपण वेळोवाकडं केलं तर प्रकरण अंगलं ठेवी। आणि त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, मी म्हटलं तसं आम्ही जाणार नाही, तुम्हाला आम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये घेऊन जावं लागेल आणि राष्ट्रपती महोदयांना आणि पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयामध्ये आम्हाला आमचं निवेदन देण्यासाठी तुम्हाला सहकार्य करावं लागेल। त्या पद्धतीने पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं आणि राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालय या दोन्ही कार्यालयाला आम्ही भेट दिली आणि तिथे या सर्व जातींच्या संदर्भातलं आरक्षणाचा मुद्दा आम्ही लेखी स्वरूपामध्ये या दोन्ही मान्यवरांकडे सादर केला आहे। त्याचबरोबर जी मित्रमंडळी माझ्यासाठी आणि या सगळ्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून आली होती किंवा उत्तर प्रदेशमधून आली होती किंवा बिहारमधून आली होती, यांना कोणालाही कोणाच्याही केसालाही धक्का कोणी लावू शकलेला नाहीये। काही लोकांचं असं म्हणणं होतं की नक्कीच काही ना काही गोंधळ होईल, खास करून महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सगळेच लोक म्हणत होते की आता तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, परंतु अतिशय स्वाभिमानाने मी सांगू इच्छितो की कोणीही जेलमध्ये गेलेलं नाही आणि त्याचबरोबर पोलिसांनी आम्हाला राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचून तिथे मेमोरँडम सादर करून परत आम्हाला सुखरूप व्यवस्थिशीर अदबीनी परत महाराष्ट्र सदनाला सोडलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही वेगळी शंका घेण्याची आवश्यकता नाही। आपलं म्हणणं आपण पोहोचवलेलं आहे, आरक्षण एकतर सर्वांसाठी नाहीतर कोणासाठीच नाही ही भूमिका आपण मांडलेली आहे, कारण मराठा समाजासह देशातल्या अनेक समाजांवरती आज आरक्षण पद्धतीमुळे अन्याय होतोय आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना संघटितपणे तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आहे। येणाऱ्या महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये जर काही रिस्पॉन्स आला नाही तर अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका मी आज जाहीर करीत आहे। धन्यवाद। जय शिवराय।